नमस्कार, मधुराज रेसिपी मराठीच्या या आपल्या किचन टूरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. गेले अनेक दिवस खूप सारे कमेंट मेसेजेस टीम येत आहेत की नवीन हाऊस टूर दाखव, किचन टूर दाखव. चला मग आज मी विचार केला, आज सुरुवात तर किचनपासून करूयात, किचन टूर दाखवूयात. तर हे आहे आपलं किचन, मधुराज रेसिपीचं किचन. पूर्ण ओपन लेआउट ठेवलेलं आहे, कुठेच मी क्लोज केलेलं नाही आहे. ओरिजिनल डिझाईनमध्ये हे किचन पूर्ण बंद आहे, बिल्डरकडून येतं, पण मी ओपन लेआउट ठेवला. आधीचं किचन पण माझं पूर्ण ओपन लेआउट होतं. माझा तो वैयक्तिक चॉईस असं म्हणू शकतो किंवा प्रेफरन्स, मला आवडतं मोकळं ढाकळं ओपन लेआउटचं किचन. आणि हा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही घेतला किंवा बघितला, त्याच्या आधी जवळपास 8 ते 9 महिने मी वनवण पुण्यात फिरत होते. पुण्यातले प्रत्येक टॉप नॉच प्रोजेक्ट्स मी बघितले आहेत, लोकेशन्स एक्सप्लोअर केलेले आहेत, पण जसं हवं तसं प्रोजेक्ट, तसं लेआउट पूर्ण घराचं कुठेच मिळत नव्हतं. आणि फायनली ॲक्च्युली हे लोकेशन आमच्या कधीच याच्यात लिस्टमध्ये नव्हतं, पण एक दिवस वैतागून मी मंगेशला म्हटलं की जाऊ दे, मी आज जाते आणि हे लोकेशन तरी एक्सप्लोअर करून येते. आणि मग इकडे आले, हा प्रोजेक्ट बघितला आणि दिस इज इट, असा मुमेंट होता तो. आणि नेक्स्ट टाईम मंगेश आणि मी आम्ही दोघं आलो आणि डायरेक्ट बुक केलं युनिट. सो अशी ही छानशी स्टोरी आहे हे घर घेण्यामागे. सो हा जो प्रोजेक्ट आहे, इथे दोन ऑप्शन आहे. एकतर तुम्ही बिल्डरकडून युनिट पूर्ण फिनिश्ड घेऊ शकता किंवा बेअरशेल युनिट घेऊ शकता. बेअरशेल म्हणजे पूर्ण रॉ युनिट, जिथे काहीच नाही, अगदी भिंतींना प्लॅस्टरही नाही. आम्ही मग बेअरशेल प्रेफर केलं, कारण मग ज्या वॉल आम्हाला काढायच्या त्या काढता आल्या, ज्या मूव्ह करायच्या त्या मूव्ह करता आला, जसा लेआउट हवा तसा आम्हाला छान खेळता आलं हे युनिट डिझाईन करताना. सो किचनमध्ये इथे आहे हे आयलंड, यामध्ये आहे बिल्ट इन इंडक्शन जो शूटमध्ये तुम्ही नेहमी बघता, हा नवीन डिझाईन केलेला आहे. याच्या खाली अगेन व्हील्स आहेत, त्यामुळे तो पूर्ण घरामध्ये जिथे हवं तिथे मी मूव्ह करू शकते. खूप सारे कप्पे केलेले आहेत अगेन शूटिंगचं सामान ठेवण्यासाठी. कंपार्टमेंट्स आहेत इथे, हा ॲप्लायन्सेस आहेत, किचनचे काही ॲक्सेसरीज लागतात, मिक्सर आहे, टोस्टर आहे, ते सगळं इथे ठेवलं आहे. त्याच्या खाली या विकर बास्केट्स आहेत. विकर बास्केट्समध्ये आपलं नेहमीचं कांदा, लसूण या सगळ्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी वापरते. त्याच्या खाली आणखी एक कप आहे, जी मिक्सरची वगैरे भांडी लागतात, फूड प्रोसेसर, ते सगळं तिथे ठेवलेलं आहे. बिल्ट इन अव्हन, बिल्ट इन मायक्रोवेव्ह आहे. आणि त्याच्या खाली अगेन हा एक स्पेस केला आहे की ज्या थाळ्या आपल्या असतात स्टीलच्या, एव्हरीडे यूजसाठी आपण वापरतो, सो इथे एक सेपरेट डेडिकेटेड एरिया केला आहे की जेणेकरून मोठे मोठे थाळे एकावर एक स्टॅक न करता ते छान असे ड्रॉअरमध्ये फिट होतील. फ्रीज आहे, आई सरस्वती आहे, जी या घराच्या पूर्ण डेकोरमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट ठिकठिकाणी दिसेल. किचनपासून एंट्रीपासून मल्टीपर्पज रूममध्ये खूप ठिकाणी दिसेल. पूर्ण घराची टूर मी करेल, पण अजूनला या घराचं स्टायलिंग पार्ट आणि काही काही बदल करणं खूप बाकी आहे, ज्याला थोडा वेळ लागणार आहे. ते झालं की सविस्तर हाऊस टूर मी तुम्हाला देईल, कसं डिझाईन केलं आहे. खूप विचारपूर्वक डिझाईन केलेलं आहे, स्पेशस जितकं होईल तो विचार केलेला आहे करताना. त्यानंतर जे काही घरामध्ये उपलब्ध होतं की या काही गोष्टी मला गिफ्ट म्हणून आल्या होत्या, काही काही इव्हेंटला जातं तेव्हा देतात. सो हे सगळं गिफ्ट आहेत, तेच मी इथे अरेंज केलं आहे. हे घरामध्ये काही वस्तू होता अवेलेबल, त्या अरेंज केल्या आहेत. किचन सिंक हेही आमच्या एंडने आम्ही चूज करून हे सगळं फॉसेट वगैरे डिझाईन केलेलं आहे. इथे अगेन हे ग्लास शटर आहे आणि काचेच्या बरण्यांवर माझं खूप जीवापाड प्रेम आहे, मला आवडतात. एक तर दिसायला खूप देखण्या दिसतात, सी थ्रू असतं आणि कमी मेंटेनन्स लागतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर जुन्या घरामध्ये पण माझा एक डेडिकेटेड सेक्शन फक्त ग्लास जारसाठी होता. चेंजेस बाकी आहेत, तर कदाचित हे ग्लास डोअर पण आम्ही शिफ्ट करणार आहोत. त्याचं कारण असं की मी इथे शूटमध्ये उभे राहिले की हेअरलाईन त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट मागे मागच्या दिशेला हे शटर येतं आणि मग हेअरलाईन जेल होते, त्यामुळे ते काढणं गरजेचं आहे. इथे अगेन हे ॲप्लायन्सेस आहेत, हे सगळे एलिकाचे आहेत. खूपदा विचारलं जातं, गेली 10 वर्ष मी यूज करते, त्या घरी पण हॉब किंवा चिमनी एलिकाचीच होती, बिल्ट इन अव्हन पण एलिकाचं, आणि मला कधी सर्व्हिस इशू किंवा काहीच
तक्रार नाही आहे अप्लायन्सेसबाबत आणि पेड एंडॉर्समेंट नाही आहे ही, अगदी मनापासून रिव्ह्यू देते. ही आयस्मार्ट चिमणी आहे, याची खासियत म्हणजे ना हे सेन्सरवर चालते, कुठेच टच करायची गरज नाही पडत, लाईट लागतो, एक्झॉस्टही सुरू होतो. सो लो मेंटेनन्स अशी ही चिमणी आहे, त्यामुळे मग मी प्रेफर केली. येस, जस्ट हाच मूव्ह केला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, ते स्टार्ट होते आणि बंद होते. हॉब आहे एलेकाचाच आहे, कारण पर्सनली माझा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो छान आहे. त्यामुळे जे काही अप्लायन्सेस तुम्हाला इथे दिसत आहेत ते सर्व एलेकाचे आहेत. इथेही हे ग्लास शटर केलेलं आहे. इथेही जे रोजचे लागणारे डाळ तांदूळ की पटकन इथे कुकर लावायचं आहे की ते पटकन इथून घेता यावे, त्या दृष्टीने ठेवलेले आहेत. सो जसं इथे डाळ तांदूळ ठेवलेलं आहे तसंच इकडे मग चहा पावडर साखर कॉफी वगैरे या साईडला ठेवलं आहे, जेणेकरून ॲक्सेसिबल पडेल. इथे खाली मसाल्याचा डबा वगैरे असं सगळं सध्या टेम्पररी अरेंज केलेलं आहे. जेव्हा व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज होईल तेव्हा डिटेल सविस्तर आपण हाऊस टूर किचन टूर बघूच यात. सो किचनच्या बरोबर विरुद्ध दिशेला इथे तुम्हाला जो दिसतो आहे तो आहे डायनिंग एरिया. हा डेडिकेटेड डायनिंग एरिया आहे आणि जसं मी सांगितलं की काम पेंडिंग आहे. हा जो टेबल टॉप दिसतो हाही चेंज करणार आहोत. जो आम्हाला आवडला, जो ऑर्डर केला, तो यायला आणखी वेळ आहे, म्हणून मग त्यांनी टेम्पररी हा टेबल टॉप पाठवलेला आहे वापरण्यासाठी. आणि माझ्या मागे जो दिसतो आहे तो आहे हॉल म्हणजे लिव्हिंग रूम, आणि तिथेही काम पेंडिंग आहे. या बाजूला थोडं काम पेंडिंग आहे, या बाजूला थोडं काम पेंडिंग आहे, त्यामुळे वस्तू लागलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे मला सविस्तर किंवा डिटेल अशी टूर देता येत नाही आहे, देता येणं शक्य नाही आहे. अगेन डायनिंग एरियामध्ये ही एक भिंत आहे, या भिंतीवर पण काही काम पेंडिंग आहे, म्हणजे कलर्स बेसिकली थोडेफार चेंज करायचा प्रयत्न आहे की थोडे पॉपअप होईल. खाली हे युनिट केलं आहे जेणेकरून शूटचं जे काही युटेन्सिल्स असतात, ॲप्लायन्सेस असतात, ते ॲक्सेसिबल राहतील क्विकली. त्या दृष्टीने हे एक स्टोरेज युनिट इथे केलेलं आहे. हे डेकॉरचं अगदी रँडम वस्तू आहेत, काही ऑर्डर केल्या आहेत, काही गिफ्ट केलेले आहेत, असं काही ठरवून प्लॅन करून काहीच लावलेलं नाही आहे. ऑर्गनायझेशन स्टायलिंग पार्ट पूर्ण 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 बाकी आहे आणि खूप सारे बदल अजून बाकी आहेत. चेंजेस तसतसं राहतो आहे, तसतसं लक्षात येतं आहे आणि तसतसं आम्ही बदल करून घेतो आहे. सो या घराचं आम्ही इंटिरियर एका एजन्सीकडून करून घेतलं आणि एक्झिक्युशन पार्ट एका एजन्सीकडून करून घेतलं. त्यांचे नाव नंबर डिटेल खाली देते. आणि माझा एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे, म्हणजे एखादी गोष्ट आपण पॅशनेटली करतो ना इन्वॉल्व होऊन, तसं या घराचा पूर्ण एक्झिक्युशन पार्ट झाला. म्हणजे डिझायनिंगचा पार्ट जिथे संपला तिथे एक्झिक्युशनचा जो पार्ट आहे, कारण हा प्रोजेक्ट क्रॅक करणं खूप डिफिकल्ट होतं, वेगळा प्रोजेक्ट आहे. डक्ट नाही आहेत त्यामुळे स्प्लिट एसी पण आम्हाला टाकता नव्हते येत, सोलर नाही आहे त्यामुळे हीटपंप लावायचं किंवा VRV इन्स्टॉल करायचं आहे किंवा कॅसेट एसी, हे दोनच ऑप्शन होते. सो हे सगळं करणं, हा प्रोजेक्ट पूर्ण पूर्णत्वास नेणं, यासाठी एक बऱ्याचदा असं होतं ना की करूयात, काम मिळतं आहे म्हणून हो हो म्हणतात पण त्याचं नॉलेज नसतं. पण जेव्हा एक्झिक्यूट झालं, त्या एजन्सीने हा प्रोजेक्ट घेतला, तेव्हा प्रत्येक गोष्ट डिटेल आउट करून अभ्यासपूर्वक त्यामध्ये पॅशनेटली इन्वॉल्व होऊन झालं आहे, त्यामुळे मी पूर्ण सॅटिस्फाईड आहे ज्या पद्धतीने हे काम झालेलं आहे. आणि डिटेल देते आहे, तुम्हाला जर काही काम करून घ्यायचं असेल तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधा. आणि आहे हे असं छानसं किचन आहे, जसं हवं होतं तसं झालेलं आहे. कारण काय झालं की खूप सारे बदल करून बघितले, की लॉकडाऊनमध्ये स्टुडिओ सेटअप करून बघितला, कारण आणखी एक घर 3 BHK आहे, तिथे आमचं चाललं होतं की शिफ्ट करूयात. पण लॉकडाऊनमध्ये एक गोष्ट लक्षात आली की ती जागा, तेही 2000 square feet प्लस आहे, सो ती जागा सफिशियंट नाही होणार, म्हणून मग लॉकडाऊनमध्ये विचार केला की आता जर शिफ्ट करायचं असेल तर पूर्ण विचारपूर्वक आणि छानशा घरात करूयात, की जेणेकरून काही चॅलेंजेस येणार नाही. आणि मग त्या दृष्टीने लॉकडाऊनमध्ये हे घर बुक केलं आणि इथे यायचा मग निर्णय घेतला. आणि जसं हवं तसं बेसिकली प्रोजेक्ट लेआउट युनिट बघितला. स्टुडिओ सेटअप करणं आणि तिथे शूट करणं माझ्यासाठी ते फिजिबल नव्हतं, खूप सारे चॅलेंजेस येतात यामध्ये स्टुडिओ सेटअपमध्ये. आणि ते सगळं मग टाळण्यासाठी राहत्या घरामध्येच आपण शूट करूयात हा डिसिजन घेतला. इथेच ऑफिस सेटअप केलेलं आहे.
सो असा हा सगळा घाट घातलेला आहे आणि आय होप तुम्हाला ही आजची किचन टूर आवडेल. आणि काय बदल करू तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सुचवा. आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.